मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत। कडकनाथ घोटाळ्याबाबत जिल्ह्यातले आमदार खासदार गप्प का? खानापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सवाल। कडकनाथ घोटाळ्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली। शेतकरी अडचणीत आले आहेत। फास लावून घेण्याची वेळ या शेतकऱ्यांच्यावर आली असताना सांगली जिल्ह्यातले आमदार खासदार अजूनही गप्प का आहेत? ते का यावर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत असा सवाल गारढीचे उपसरपंच बालाजी बाबर व उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलाय। कडकनाथ घोटाळ्यात फसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या पद्धतीने शासन व प्रशासन पूरग्रस्तांच्या मागे उभे राहिले, त्याचप्रमाणे कडकनाथ घोटाळ्यात फसलेल्या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावे अशी मागणीही उपस्थित शेतकऱ्यांनी केली। कडकनाथ या हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर आता गाजतो आहे। या गाजलेल्या ह्याच्यामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यातील नेतेमंडळांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की अजूनपर्यंत तुम्ही कुठल्याही कोणत्याही प्रकारचं उच्चार काढलेलं नाही अजून की जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही खंबीर उभे आहात। माझे त्यांना सगळ्यांना एकच विनंती आहे, सांगली जिल्ह्यातील सर्व नेते असतील, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी असतील किंवा शासकीय कोणतेही पदाधिकारी असतील, त्यांना एकच विनंती आहे, जसं तुम्ही पूरग्रस्तांच्या पाठीमागं जसं उभं राहिला खंबीरपणे, तसंच आमच्या पाठीमागंही तुम्ही अशाच पद्धतीनं खंबीरपणे उभं राहावं आणि यातून आमची सुटका करावी। सदरचे शेतकरी महारयत ॲग्रो कंपनीवर फसवणुकीबाबत गुन्हा नोंद करण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार काय म्हणाले ते पाहूया। कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या बगलबच्च्यांची असणारी महारयत ॲग्रो कंपनी यांनी शेतकऱ्यांना लाखो करोडो रुपयाचा गंडा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घातलेला आहे, महाराष्ट्रातील बाहेरील शेतकऱ्यांना घातलेला आहे। याबाबत 30 तारखेला इस्लामपूरमध्ये मोठा आम्ही भव्य असा मोर्चा करून सरकारला ह्या परिस्थितीची किंवा ह्या फसवणुकीची सद्यस्थिती सरकारला आणि प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्व लोकांना एकत्र करून आम्ही त्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे 550 तक्रारी आम्ही प्रहारच्या तर्फे दाखल केलेल्या आहेत। पोलीस स्टेशन प्रत्येकाची वेगवेगळी तक्रार घ्यावी, कारण प्रत्येकाची फसवणूक वेगवेगळी झालेली आहे, त्यामुळे प्रत्येकाची तक्रार वेगवेगळी घ्यावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केलेली आहे। पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली असल्यामुळे, कारण यामध्ये मंत्र्यांचेच बगलबच्चे असल्यामुळे किंवा मंत्र्यांच्या मुलाचे मित्र असल्यामुळे यामध्ये या सर्व प्रकरण हे दाबलं जाते आणि पोलीस प्रशासनावर या प्रकारांचा पूर्णपणे दबावात पोलीस प्रशासन काम करते। त्यासाठी आमची प्रत्येक शेतकऱ्यांना यांना मागणी आहे किंवा आमचं जे ज्यांची फसवणूक झालेली आहे यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करा। अजून बरेच लोक राहिलेले आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचं भीती न बाळगता तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा। तुम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्यांनी सांगलीला किंवा इस्लामपूरला जाण्याची गरज नाही, तुमची फसवणूक तुमच्या गावात झालेली आहे, त्यामुळे तुमच्या गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दाखल करा। जर तक्रार तुमची कोण घेत नसेल काय नसेल तर प्रहार च्या कार्यकर्त्यांशी किंवा आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे या प्रकरणाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, शेतकऱ्यांना पूर्ण सगळ्यांची अटक होत नाही आणि ह्यांच्या वसुलीची प्रक्रिया होऊन यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रहार हा लढत राहणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीपर्यंत खंबीरपणे उभा राहणार। यावेळी बालाजी बाबर, आशुतोष यादव, मोहसिम मुजावर, वसीम मुजावर, महेश कदम, अरबाज सय्यद, राजुद्दीन होबळे, खलील मोमन, सुनील यादव, भास्कर घारगे, तोसिफ डांगे, शकील मुल्ला, एलिजा मुलानी, श्रीकांत पवार, अल्लरखा शेख उपस्थित होते। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।